हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मसालेदार कुरकुरीत भेंडी म्हणजेच मसालेदार कुरकुरीत भेंडी फ्राय कशी तयार करायची ते पाहणार आहोत. यासाठी इथे मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. ही भेंडी आता आपण स्वच्छ धुवून घेऊ. भेंडी घेताना खूप निब्बर घ्यायची नाही, भेंडी आपल्याला चाकूने इझिली चिरता येईल याप्रमाणे अशी घ्यायची आहे. ही भेंडी आता आपण धुतल्यानंतर कपड्याने पुसून घेऊ. सगळी भेंडी धुतल्यानंतर कपड्यावर टाकून घेतलेली आहे. आता आपण कपड्याने पुसून ही भेंडी कोरडी करून घेऊ. मी इथे 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. तुम्हाला जास्त भेंड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता. कपड्याने पुसून भेंडी आपण अशी कोरडी करून घेतलेली आहे. आता आपण भेंडी चिरून घेऊ. भेंडी चिरताना भेंडीचा दोन्ही साईडचा भाग थोडा थोडा आधी काढून घ्यायचा आणि मग भेंडी याप्रमाणे अशी उभी चिरून घ्यायची आहे. एका भेंडीचे मी असे 4 भाग करत आहे. दोन भाग पण तुम्ही करून घेऊ शकता भेंडी जर का छोटी असेल तर. याप्रमाणेच आपल्याला असे एका भेंडीचे 4 भाग करून ही भेंडी चिरून घ्यायची आहे. तुम्हाला अजून एक भेंडी चिरून दाखवते मी. आपण अशी भेंडी चिरून घेतल्यानंतर आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. सगळी भेंडी अशी प्लेटमध्ये पसरवून ठेवायची आहे आणि ही प्लेट आपल्याला उन्हात ठेवून ही भेंडी कडक होईपर्यंत वाळवून घ्यायची आहे. भेंडी वाळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. ऊन कडक असेल तर एका दिवसातच भेंडी वाळून चांगली कडक होते. एक दिवसातच याप्रमाणे अशी कडक भेंडी वाळलेली आहे. आपण हाताने भेंडी तोडली तर कडक अशी पटकन तोडली गेली पाहिजे, अशी वाळायला पाहिजे. आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कढईत. गरम तेल झालं की या तेलात आपण ही भेंडी तळून घेऊ. आपण एरवी भेंडी फ्राय करतो तेव्हा भेंडी तळण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. म्हणजे भेंडी आपण उन्हात वाळवून न घेता जर का तळली तर तळण्यासाठी खूप वेळ लागतो आणि खूप कुरकुरीत पण होत नाही कधीकधी. तर भेंडी अशी उन्हात कडक वाळवून घेतली आणि मग तळली तर खूप कुरकुरीत होते आणि याला तळण्यासाठी तेल पण खूप कमी लागतं. ही वाळवलेली भेंडी तुम्ही 2 महिने स्टोअर पण करून ठेवू शकता एका एअरटाईट कंटेनरमध्ये. आणि आपल्याकडे कुणी जर का गेस्ट वगैरे येणार असतील तर आपण अशी भेंडी फ्राय करून त्याला मसाला लावून ही भेंडी आपण 8 दिवस पण स्टोअर करून ठेवू शकतो. खूप टेस्टी लागते. भेंडी तळून घेतल्यानंतर याला लावण्यासाठी आपण खूप टेस्टी मसाला पण तयार करणार आहोत. हा मसाला घरच्याच साहित्यात खूप झटपट तयार होतो आणि मसाला तुम्ही जास्तीचा तयार करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर पण करून ठेवू शकता. जेव्हा आपल्याला आवश्यकता असेल आपण तेव्हा हा मसाला वापरू शकतो. याप्रमाणे सगळी भेंडी तळून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. जर का तुम्हाला असं वाटलं भेंडीमध्ये तेल जास्त राहिलेलं आहे तर तुम्ही एका टिश्यू पेपरवर ही भेंडी काढून ठेवू शकता. यामध्ये तेल जास्त राहत नाही. सगळी भेंडी अशी तळून घेतल्यानंतर आता एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे. आता आपण याचा मसाला तयार करू. एका मिक्सरच्या भांड्यात 1 चमचा साखर घालायची. यामध्ये आपल्याला काळं मीठ घालायचं आहे थोडं. आपण रोज वापरतो ते मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे. यामध्ये 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आणि तिखट घालायचं चवीप्रमाणे. आता यात चाट मसाला घातलेला आहे 1/2 चमचा. चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर यामध्ये तुम्ही आमचूर पावडर घालू शकता. हा मसाला असा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता आपण जी भेंडी तळून घेतलेली आहे यावर हा मसाला असा थोडा थोडा टाकून भेंडी चांगली मिक्स करून घेऊ. हा मसाला मी तुम्हाला 1/2 किलो भेंडीसाठी दाखवलेला आहे. तुम्ही जर का जास्त भेंडी घेतलेली असेल तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता. आपण जेवढा मसाला तयार केलेला आहे तेवढा पूर्ण आपल्याला या भेंडीला लावायचा आहे. म्हणजे ही भेंडी मस्त कुरकुरीत आणि मसालेदार तयार होते. आता भेंडी आपण सर्व करून घेऊ. जेवताना तोंडी लावण्यासाठी ही भेंडी खूप छान लागते. याप्रमाणेच तुम्ही अशी भेंडी नक्की तयार करून पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. अशाच मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत बाय.